2014 विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं, त्यामुळे भाजपमध्ये एक विचार असा होता जो राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करण्याच्या बाजूचा होता असं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. त्याचबरोबर राष्ट्रवादीसोबत नव्हे तर शिवसेनेसोबत जाणं ही चूक होती, या चुकीतून बोध घेत येणाऱ्या निवडणुकीत स्वबळावर विजय मिळवू असं देखील मुनगंटीवार यांनी म्हटलंय. राष्ट्रवादीच्या सोबत सरकारमध्ये जाण्याचा प्रस्ताव होता हे खरं आहे, तेव्हा काही चर्चाही झाल्या होत्या हे आशिष शेगारांनी सांगितलं ते खरं आहे, पण तेव्हा साधारणतः पक्षामध्ये एक मोठा विचार प्रवाह होता की शिवसेनेला सोडून राष्ट्रवादीसोबत जाणं योग्य नाही. शिवसेना आपली मित्र आहे, विचारामध्ये समानता आहे, हे खरं आहे की ती चूक होती. त्या चुकीचं प्रायश्चित्त आताही आम्ही बोलतो आहे की तेव्हा शिवसेनेसोबत आम्ही गेलो, त्यांना 12 मंत्रिपदं दिली आणि सोबत जोडलं, जेव्हा की आम्ही निवडणुकीत सोबत निवडणूक घडवली नव्हती. पण स्वर्गीय इंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विचार असेल, श्रद्धा अटल बिहारींचा देशभक्तीचा विचार असेल, माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भाजप शिवसेना पुन्हा आम्ही युती केली आणि ही चूक झाली. पण या चुकीतून आम्ही शिकलो. आता 2024 आम्ही स्वतंत्रपणे भारतीय जनता पार्टी जनतेच्या आशीर्वादाने या महाराष्ट्राच्या 97,000 बूथपर्यंत भारतीय जनता पार्टीचा हा विकासाचा जनहिताचा विचार पोहोचून आम्ही स्वतःच्या बळावर निवडणूक